संपूर्ण देशभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील देशात आज अनलॉक सिस्टम चालू झाली आणि याच्यामध्ये चौथा अनलॉक चालू झाला असताना राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याने काही प्रमाणात काही ठिकाणी मॉल्स आणि काही गोष्टी चालू केल्या आहेत. मात्र आज आपण जर बघायला गेलो तर रायगड जिल्ह्यातील स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी रायगड चालू होत नाही. लोकांसाठी जे भाविक आहेत किंवा शिवप्रेमी आहेत यांच्यासाठी खुला व्हावा यासाठी महाड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार मनोज खांबे हे उपोषणाला बसणार असे निवेदन तहसीलदार कार्यालय आपलं प्रांत कार्यालयामध्ये दिलं आहे. नेमकं जाणून घेऊ त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते. काय सांगाल मनोज खांबेजी आपण कोणत्या स्वरूपात आज आंदोलन करताय? संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन असताना सर्वच ठिकाणं बंद होती. मात्र आता देशामध्ये अनलॉक झालं आहे त्यामुळं गोवा राज्य पर्यटनासाठी खुलं करण्यात आलं आहे. तसेच आपल्या रायगड जिल्ह्यातले माथेरान हे पर्यटनस्थळही खुलं करण्यात आलं आहे. आणि आता हे दोन खुलं झाल्यानंतर आता आमची स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड आणि चौदार तळे ऐतिहासिक चौदार तळे हे पर्यटनासाठी आणि शिवभक्त आणि आंबेडकर अनुयायांच्यासाठी हे खुलं करण्यात यावं यासाठी मी आता प्रांताधिकारी महाड यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आहे. आणि जर का 8 दिवसामध्ये ही दोन आमची अस्मित असलेली ठिकाणं जर सुरू केली नाहीत तर मी रायगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ उपोषणास बसण्याचा मी निर्णय घेतला आहे. पण जाणून घेतलं नेमकं आज या ज्येष्ठ पत्रकारांचं असं म्हणणं येतं की जर का अनलॉक सिस्टम चालू झाली काही प्रमाणात जर का माथेरानसारखं जर का पर्यटनस्थळ जर का चालू होत असेल तर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतिभूमी म्हणून मानलं जाणारं चौदार तळ हे भाविकांसाठी का उघडं होईल?